आज शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन आहे. शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी जनतेने साजरा केला, अभिवादन केलं. आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा स्मृती दिन साजरा झाला. जामनेरमध्ये आमचे शहर प्रमुख पवन भाऊमाळी यांनी गांधी चौकामध्ये म्हणजे नगरपालिकेसमोर मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि पंचायतींसमोर असे तीन ठिकाणी स्मृती दिन साजरा केला. खरं सांगा म्हणजे शिवसेना प्रमुखाचा नुसता फोटो दिसला तरी लोकं थांबतात, लोकं जमतात आणि लोकं चर्चा करतात. शिवसेना प्रमुख हे एक जादू आहे. किती जादू तरुण पोरांना आकर्षित करते, लहान बालकांना आकर्षित करते, वृद्धांना आकर्षित करते आणि राजकीय लोकांनासुद्धा आकर्षित करते. शिवसेना प्रमुख म्हणजे हा एक चमत्कार आहे. परमेश्वराने या महाराष्ट्रात दिलेला मोठा चमत्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोणी चर्चेत असेल तर शिवसेना प्रमुख. शिवसेना प्रमुखांबद्दल म्हणजे आम्हाला आनंद असं वाटतो की आम्ही शिवसेना प्रमुखांच्या समोर आयातीत त्यांच्या आशीर्वादाने काम सुरू केलं. वास्तविक आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नव्हता. आमचे वडील कुठले राजकीय नव्हते, आमच्या घरात राजकीय वारसा नव्हता, पण शिवसेना प्रमुखांकडे आम्ही वेगळ्या आकर्षणानं गेलो. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि 1990 मला विधानसभेचं तिकीटसुद्धा दिलं. मला वाटत नव्हतं की मला एवढं मोठं तिकीट मिळेल, परंतु शिवसेना प्रमुखांनी मला 1990 शिवसेनेचं तिकीट दिलं आणि त्यांच्या आशीर्वाद मी लढलो. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये त्यावेळेला सगळ्यात कमी मताने पडलेला माणूस म्हणजे डॉक्टर मनोहर पाटील. 1990 बोलतो, 1985 पासून तर ह्या क्षणापर्यंत 1985 पासून तर ह्या क्षणापर्यंत जितके उमेदवार उभे राहिलेत, सगळ्या पक्षाचे उभे राहिले ते भरपूर फरकाने निवडून पडत आहेत, पराभव होत आहे. मात्र मी मात्र सगळ्यात कमी फरकानं माझा पराभव झाला होता. पराभव झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुला काम करायचं, उभं राहायचं आहे. मी स्वतः पुन्हा शिवसेना म्हणजे आशीर्वाद घेऊन आलो आणि कामाला लागल्यानंतर इथे सगळं काँग्रेसचं राज्य होतं, बाकीच्या लोकांचं राज्य होतं. मी ते एक कार्यकर्ता उभं केला आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं उभं केला, शिवसेना प्रमुखांच्या नावानं उभं केला आणि माणसं शिवसेना प्रमुखांच्या नावानं माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि मी सगळं तयारी केली होती. मात्र आता दुर्दैव राजकारणामध्ये माझं तिकीट कापलं गेलं. पण तरीसुद्धा तिकीट कापल्यानंतर मी नाराज झालो नाही, शिवसेना प्रमुखांचे साथ सोडली नाही किंवा कुठे पळून गेलो नाही. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने तिथेच थांबलो. आज 25 वर्ष आम्ही तिथेच थांबलेलो होतो. आता उद्धव साहेबांनी राज्य जातात कितीतरी. आता पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही काम करतो आहे, नेतृत्वामध्ये काम करतो आहे आम्ही. आणि आता तर उद्धव साहेब म्हणजे आम्हाला असा आतुरता वाटली, आता आपण तरुण पाहिजे होतो. आम्हाला असं वाटतं आता आपण तरुण पाहिजे होतो, कारण की लढा आता निर्णायक याच्यावर आलेला आहे. आज हां महाशिवआघाडी जी आहे
खरं सांगायचं म्हणजे महाशिव आघाडी का झाली याचं कारण हे म्हणजे तुम्हाला माहिती ठरलंय इथे शिवसेनेमधला शिवसैनिक असेल, कालचा तळागाळातला शिवसैनिक असेल किंवा नेता असेल, तो काय करतो, पहिल्यांदा खोटं बोलत नाही. पहिल्यामध्ये तो खोटं कधीच बोलत नाही. आम्ही पैशापासून दूर राहतो, खोटं बोलण्यापासून दूर असतो. आमच्या म्हणजे एक प्रकारचं ठेचीच शिवसेनाप्रमाणे सांगितलेलं आहे की बा खोटं बोलायचं कधी, आम्ही खोटं बोलत मॅडम. आणि हे खोटं बोलल्यामुळे आमच्या नेत्याला खोटं ठरलं जात होतं, ठरलंय आणि शेवटी त्यांचा जो कावा होता तो कावा त्यांना पार पाडला. मात्र हे शिवसेना आहे, शिवसेनेची घोडदौड कोणीही थांबवू शकत नाही. अनेक येतील, अनेक जातील, या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आल्या, अनेक सेना आल्या, मात्र शिवसेना उलट वेगानं पुढे जाते. शिवसेना प्रमुखांनसताना शिवसेना प्रमुखांचं स्मृतिदिन झाला, स्वर्गावत झाला, लोकांना वाटायचं शिवसेना मोडली, शिवसेना संपली, आता पुढे शिवसेनेचं काही खरं नाही आहे, ह्या घरामध्ये करता माणूस राहिलेला नाही आहे. मात्र इथे शिवसेना प्रमुखांच्या विचारानं भारलेले मनोहर पाटलासारखे हजारो लोक आहेत की ज्यांनी शिवसेना सांभाळली. आम्ही सरदार आहे, उद्धवसाहेब नवीन होतो असते, त्या उद्धवसाहेबांना राजा बनवलं, गादीवर बसवलं आणि त्याच कामाला वेगांना मी लागलो नाही. आणि आताची पुढची घोडदौड अशी आहे, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल आमच्या दिल्लीच्या तख्तावर सुद्धा आम्ही झेंडा लावणार आहेत. या उत्साहानं माझा कार्यकर्ता लागला आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि आज शिवसेना प्रभूंचा स्मृतिदिन, ते मी तुम्हाला सांगतो ना, ते एक तो इलेक्ट्रिकल नाही, तो नुसता आमच्या अंगात घुसला, नुसतं नाव काढलं शिवसेना प्रमुख, तर आम्ही झोपेतून जागा होतो. हां, किती दिवसात? हां, शिवसेना प्रमुखांचा म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री आता होणारच आहे, 100% होणार आहे, त्यात कुठेही शंका नाही आहे आमच्या मनात. पण कारण की समोर जे आहेत पवारसाहेब आहेत, पवारसाहेबद्दल, पवारसाहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे पण शेवटी ते थोर पुरुष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. ज्या माणसानं त्या माणसानं स्वतःची किमत दाखवून दिली की खरा तेल लावलेला पैलवान कोण, यांना सांगायचे की खरा तेल लावलेला पैलवान कोण, कसलेला पैलवान कोण, की पवारसाहेबांबद्दल महाराष्ट्रामध्ये जसं शिवसेना प्रमुख होते तसे राष्ट्रवादीमध्ये नव्हे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये पवारसाहेबाबद्दल अतिप्रेम आहे. त्या प्रेमापोटी वास्तविक पवारसाहेब तो काय होतं, सगळे लोक निघून गेले होते, हे रोज सांगायचे, मेगा भरती, 8वी मेगा भरती, 9वी मेगा भरती, नेवा मेगा भरती करू, सगळे पुढारी पळून निघून गेले. हे जामदारवाले म्हणायचे आम्ही पुढारीच नाही, पोरांचे पोरं मी पळवू, त्यांचे पोर नातो मी पळवू, असे म्हणायचे. परंतु तुम्ही काहीही पळवा, इथला या महाराष्ट्रातला मतदार तुम्ही पळवू शकत नाही. या स्मृतिदिनानिमित्त जनतेवर पहिलं असं आवाहन करू, पहिलं तर म्हणजे माझी जनता आहे, महाराष्ट्रातली जनता हे संकटात आहे. आज त्यांच्यावर इतकं मोठं संकट आलेलं आहे, तेवढं संकट दुसऱ्या कुणावरच नाही, एवढं संकट मोठं आलेलं आहे की आज शेतकरी जो आहे हा दुष्काळाच्या खाईत लोटला गेलेला आहे. अहो, त्याला तो घरात रडतो आहे, दारात रडतो आहे, शेतात रडतो आहे, हो, आणि अशा अवस्थेमध्ये त्याच्या पाठीमागे उभं राहणारा कुणी नाही. पण योगायोगानं सरकार येत आहे, सरकार येऊ द्या. मी तुम्हाला शब्द देतो, वास्तविक मी मोठा नेता नाही, पुढारी नाही, फक्त मी एवढंच सांगतो, इथे शिवसेनाची सत्ता जर मुख्यमंत्री झाला तर पहिलं काम जे होईल तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. कुठल्या कामानं होतो नाही हो आम्हाला काही येणार नाही. पहिलं काम असं आहे की इथे ह्या महाराष्ट्रामध्ये काबाड कष्ट करणारा, घाम घालणारा जो शेतकरी आहे तो रडतो आहे, जो पोशिंदा आहे, जगाचा पोशिंदा आहे, तो जगाचा पोशिंदा जो आहे तोच त्याच्यावर आता जगण्याची कशी जगायचं बा हे वेळ आलेली आहे. तर अशा ह्या शेतकऱ्याला, या शेतकऱ्याच्या पाठीमागे शिवसेना उभं राहणार आहे हे तुम्हाला दिसेल. आणि याच्या दिनी की महाराष्ट्राच्या जनतेमागे, शेतकऱ्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे शिवसेना उभी राहणार आहे, शिवसेनेसोबत काँग्रेस उभी राहणार आहे, काँग्रेससोबत राष्ट्रवादी उभी राहणार आहे, हे सगळे उभे राहून या शेतकऱ्यांचं
जे दुःख आहे ते दूर करणारे आणि खंबीरपणे पुढे जाऊन खरा विकास पुढे पाहायचा मिळेल तर याच्यानंतर तुम्हाला विकास पाहायला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.